भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पश्चिम नागपूरचे अध्यक्ष श्री नरेश बर्डे सर। सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ, हे जे कोरोनाचा जे विळखा दिवसेंदिवस वाढता है, अशात आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नाही आहे, तर तुमची काय भावना आहे रुग्णांप्रती त्याबद्दल सांगा। आता सध्या जी कोरोना वैश्विक महामारीच्या ह्याच्यातून नागपूर शहरामध्ये जे कांडवता झालेलं आहे कोरोनाबद्दलचं, ते अतिशय भयानक आहे ती परिस्थिती। मला असं वाटतं का बा या सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाने बेड्स जे आहेत, आज गरीब लोकांना बेड अवेलेबल मिळत नाही आहे आणि ते एकाच बेडवरती दोन दोन लोक अशी दयनीय व्यवस्था झालेली आहे, तर शासनाने बेड्स उपलब्ध करून द्यावे, जेणे प्रायव्हेटमध्ये किंवा अजून एखाद्या मंगल कार्यालय असो का तिकडे अशा प्रकारच्या ट्रीटमेंटची व्यवस्था करावी, जेणेकरून गरीब लोकांना ताबडतोब ट्रीटमेंट मिळेल। आणि मला करोनाबद्दल असं म्हणायचं आहे की घाबरायची काही काळजी करायची जरूरत नाही आहे। आपण जर आपल्याला असं काही वाटलं, ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारचं काही वाटलं, तर RT-PCR किंवा अँटीजन टेस्ट करून घ्यावी आणि आपल्या घरी बाकायदा ट्रीटमेंट घ्यावी, आणि ट्रीटमेंट घेऊन हा रोग बरा होतो काही घाबरायचं नाही। घरी बसून न राहण्यापेक्षा ट्रीटमेंट चालू करून द्यायची आणि आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जे काही असेल ते औषध घेऊन आपल्या घरी क्वारंटाईन होऊन जायचं, हा रोग बरा होतो काही घाबरण्याची काही परिस्थिती करायची नाही। आणि शासनाला आपल्या पक्षातर्फे जे आपण पुढाकार घेतलेला होता, मध्यंतरी जे ज्येष्ठ नागरिकांकरिता आपण वॅक्सिनेशन ड्राईव्ह मोहिमची सुरुवात केली होती आणि ज्येष्ठ नागरिकांना तिथे केंद्रापर्यंत पोहोचवलं होतं आणि तुमच्या प्रभागमध्ये पण तुम्ही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटीज सुरू केली होती, तर तुम्ही आता हे जे नागरिक आहे जे सोशल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडवतात अशा नागरिकांना वॅक्सिनेशनसाठी तुम्ही काय त्यांना प्रोत्साहन? मला पूर्ण पश्चिम नागपूरच्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आता लसीचा जो कार्यक्रम चालू आहे त्या लसीचा उपलब्ध करून घ्या, कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न करतानी लस टोचून घ्यावी। लस ही आपल्याला एक कवच म्हणून काम करते आहे, त्यामुळे आणि लस टोचत असताना आपला आधार कार्ड घेऊन जावे आणि सोशल डिस्टन्सिंग वापरूनच लसीच्या लस घ्यावी असं मला आव्हान आहे माझ्या पश्चिम नागपूरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना। कोरोनाचा महाब्लास्ट वाढलेला आहे, अशा सुपर स्प्रेडर फिरत आहे, असे जे लोक आहात ज्यांना गरज आहे आपलं RT-PCR टेस्टची, अँटीजन टेस्टची, अशा लोकांना केंद्र मिळत नाही, तिथे पण पुष्कळ भीड आहे, असे जे लोक आहात तुम्ही तुमच्या पक्षातर्फे काय मदत करणार त्याबद्दल सांगा। आमच्या पक्षातर्फे आत्ताच गडकरी साहेबांनी एक सर्व्हिस सेल म्हणून काढलेला आहे, त्याच्यात जयंत दीक्षित साहेबांचा नंबर दिलेला आहे। अशा लोकांना ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट ह्या तीन गोष्टीकडे शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे। हे तीन गोष्टीचं लक्ष देत असताना आम्ही पक्षातर्फे आमचे कार्यकर्ते आम्ही लोकांना घेऊन जातो आहे, RT-PCR टेस्टसाठी आम्ही घेतो आहे। फक्त आता तिथे वाढलेल्या गर्दीमुळे आम्ही आता झरीपटक्यामध्ये एक सेंटर काढलेलं आहे, एक आम्ही सदरला सेंटर काढलेलं आहे RT-PCR टेस्टचं, आणि तसंच गोरेवाड्यामध्ये सुद्धा आम्ही लस टोचण्यासाठी सेंटर काढलेलं आहे। अशा प्रकारचे आम्ही आपल्या पक्षातर्फे जेवढ्या मदत लागत असेल लोकांना करत आहे। माझ्या घरून कितीतरी पेशंट येतात, मी त्यांना घेऊन जातो आणि त्यांचं ट्रीटमेंट आणि त्यांना टेस्ट करून त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट करायला आम्ही मार्गदर्शन करत आहे। शासनाने नुकतंच फुल लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे, अशात नागरिक काही फज्जा उडून ते बाहेर निघत आहे, अशा नागरिकांना तुमच्याकडतर्फे काय मेसेज राहणार? मला एकच म्हणायचं आहे का, सध्या जो लॉकडाऊन शासनाने लावलेला आहे त्या लॉकडाऊन हा कडक प्रमाणात झालेला पाहिजे, कारण का आपल्याला लिंक तोडणं जरुरी आहे, ब्रेकअप करणं आवश्यक आहे। आज ब्रेकअप न झाल्यामुळेच हा आज जो 6,000-5,500 असे रोजचे पॉझिटिव्ह निघत आहे हा त्याचा प्रकार आहे। म्हणून मला सगळ्या नागरिकांना आव्हान आहे का घरी राहा, जर काम असेलच तरच घराच्या बाहेर जा आणि घरूनच आपलं वर्क फ्रॉम होम काम करा, जेणेकरून शासनाने जे नियम घालून दिले आहे आणि या करोनावर आपण मात करू शकू अशी मला शाश्वती आहे।